नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त गरमागरम असे ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा म्हणा किंवा ब्रेड पॅटीस म्हणा. सध्या मस्त पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाचे दिवस आहेत, तर पावसाच्या दिवसामध्ये काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं. तर आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मस्त झटपट तयार होणारे ब्रेड पकोडा. तर चला मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण ब्रेड पकोड्यासाठीचा जो बटाट्याचा मसाला असतो तो बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम व्हायची वाट बघायची आहे. तोपर्यंत इथं मी काय केलं होतं, एका मिक्सर जारमध्ये एक चमचा धने, एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप याची छान अशी भरड करून घेतलेली आहे. पूड करायची नाही आहे तर भरड ठेवायची. तर या मसाल्यामुळे या बटाट्याच्या मसाल्याला खूप छान चव येते. तर तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची. मोहरी अगदी छान अशी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे. कढीपत्त्याची पानं असतील तर ती देखील इथे बारीक चिरून टाकू शकता किंवा नाही टाकली तरी पण चालेल. इथे हिरवी मिरची, दोन हिरव्या मिरच्या मी छान बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे व्यवस्थित. हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा जो मसाला आपण वाटून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. लो गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हे छान मसाला परतून घ्यायचा आहे. आता यात मसाले टाकूया. तर इथं मी सगळ्यात आधी हळद टाकते. तर पाव छोटा चमचा हळद टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेते. तर रेडीमेडचा गरम मसाला पावडर आहे हा, तुम्ही घरगुती देखील वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये इथे मी मोठे 6 बटाटे होते तर बटाटे छान उकडून त्याला मी सालं काढून मॅश करून घेतलेलं आहे. आणि आता बटाटे पण आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. आणि इथे आपला हा मस्त चटपटीत असा बटाट्याचा मसाला जो आपण स्टफ करणार आहोत तो तयार झालेला आहे. आता हा बाजूला ठेवूयात आणि आपण आता यासाठीची मस्त हिरवी चटणी वाटून घेऊयात. तर हिरवी चटणीसाठी इथे मी तेच मिक्सरचा जार घेतलेला आहे. आता यामध्ये मस्त एक मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. तो कोथिंबीर जी आहे ती अशी देठासकट घ्यायची आहे, देठं काढायची नाही आहेत. तर छान अशी देठासकट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. पुदिना असेल तर पुदिना देखील तुम्ही एक मूठभर इथे वापरू शकता. आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे. इथं 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर ना इथं मी डाळवं घेतलेलं आहे. तर 1-2 चमचे डाळवं आहे, पंढरपुरी डाळ, तर ती टाकायची आहे. आणि छान हे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जर तुम्हाला अजून थोडंसं डाळवायची गरज असेल तर यात तुम्ही अजून थोडंसं पंढरपुरी डाळ टाकून वाटून घेऊ शकता. चटणी तयार झालेली आहे. बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता इथं आपण बेसनचं बॅटर बनवूयात. तर इथं मी गरजेप्रमाणे बेसन घेतलेलं आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ना 1 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडर देखील या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर ना इथे 1/2 छोटा चमचा हळद टाकायचा आहे आणि ओवा टाकायचा आपल्याला, कारण कुठल्याही बेसनच्या पदार्थामध्ये आपल्याला ओवा 100% वापरायचा असतो. त्यामुळे इथे ओवा टाकलेला आहे 1 चमचा. छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला सर्व मसाले पिठामध्ये. त्यानंतर ना थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे. अगदी छान असं थोडं थोडंसं आपल्याला अंदाज घेत पाणी टाकायचं आहे. खूप जर पातळ झालं तर आपल्याला अजून बेसन त्यात वाढवावं लागेल. तर त्यासाठी इथे याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला इतपत आहे. बटाट्याची भजी करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे. तर इथं आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पकोडा तयार करायला सुरुवात करूयात. तर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील या ठिकाणी वापरू शकता. तर ब्रेडच्या एका बाजूला आपल्याला या पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूने छान असा टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जी हिरवी चटणी आपण बनवली होती तर ती लावून घ्यायची आहे. तर साधारण 1/2 चमचा घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी लावून पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो बटाट्याचा मसाला आपण बनवून ठेवला होता तर तो घ्यायचा आणि व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. आणि
आता ही हिरवी चटणी लावलेला जो ब्रेड आहे तो आपल्याला या पद्धतीने पलटून घ्यायचा आहे आणि छान असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं चिकटलं जाईल एकमेकांना. आता इथं मी असा ट्रायंगल शेपमध्ये कट करते आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही कुठल्याही आकारामध्ये याला कट करू शकता. तर छान असं इथं आपलं ब्रेड पकोड्यासाठीचं इथं ब्रेड तयार झालेलं आहे. आता इथं हे जे पीठ आहे, या पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. चिमूटभरच टाकायचा आहे, त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही आहे, नाहीतर खूप जास्त ब्रेड पकोडा तेल शोषून घेऊ शकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्यानंतर ना आता जो ब्रेड आपण तयार केला होता ब्रेड पकोडा, तो यामध्ये व्यवस्थित असा डिप करायचा आहे. एका साईडला मी तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपल्याला तेलामध्ये हा पकोडा सोडून घ्यायचा आहे. तर तेल इथे मी खूप जास्त गरम देखील करायचं नाही आहे किंवा खूप जास्त कमी गरमही नसावा. जर खूप जास्त गरम असेल तर वरनं लगेचच रंग येईल, पण आतनं थोडंसं बेसन कच्चं राहू शकतं, त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला हे छान असं पकोडा जो आहे तो तळून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने मस्त असा छान हा पकोडा दोन्ही बाजूने तळून घ्यायचा आहे. तर एक बाजू छान अशी तळली गेली की बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने याला मी आता तळून घेणार आहे. तर इथं आपला मस्त असा ब्रेड पकोडा जो आहे तो तळून तयार झालेला आहे. तर या पावसाळ्यामध्ये या ब्रेड पकोड्याचा नक्की आनंद घ्या, खूप मस्त लागतो. मस्त गरमागरम सोबतच मिरची तळून घ्या आणि मिरचीसोबत हा ब्रेड पकोडा सर्व्ह करा. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या मस्त खमंग चटकदार रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.